assemble the system of charges. Total amount of work done in bringing charges from infinity to assemble the system of charges to their present location. This is definition of electrostatic potential. लक्षात ठेवा. तर याचा अर्थ पहा. इट इज व्हेरी सिमिलर टू, एक एक्झाम्पल देतो. हे आपल्याला घर बनवायचं आहे, बरोबर. घर बनवण्यासाठी काय लागतात? ब्रिक्स, ज्या तुम्ही इथे ठेवलेल्या असतात. एक घेऊन येता, इथे ठेवता, दुसरी घेऊन येता, त्याच्यावर ठेवता, तिसरी घेऊन येता, त्याच्यावर ठेवता, परत घेऊन येता, परत ठेवता. इथे पहा, इथल्या विटा तुम्ही घेऊन आले आहात, इथे घर बनवलं आहे. म्हणजेच ही आपली पोझिशन कन्सिडर करा इन्फिनिटीवाली. इथले चार्ज क्यू वन, क्यू टू, क्यू थ्री, क्यू फोर आपण घेऊन येत आहोत आणि इथे एक सिस्टम बनवत आहोत. क्यू वन, क्यू टू, क्यू थ्री, त्याला आपण सिस्टम ऑफ चार्ज. ज्याप्रमाणे आपण इथलं मटेरियल घेऊन येतो, घर बनवतो, त्याचप्रमाणे हे चार्जेस आपण घेऊन येतो आणि एक सिस्टम बनवतो. त्या सिस्टमला आपण म्हणूया लक्षात राहण्यासाठी होम. जसं आपण घर कन्स्ट्रक्ट करतो त्याचप्रमाणे चार्जेस आपण घेऊन येत असतो आणि एक सिस्टम बनवतो चार्जचा, ज्याप्रमाणे घर बनवतो. तर तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय करत आहोत. पहा, इथे पण काहीतरी काम करावं लागत असेल सिस्टम बनवण्यासाठी. इथे पण काहीतरी काम करावं लागत असेल हे आपण पाहिलं. करावं लागत असेल नाही, करावं लागतंच, त्याच वेळेस काहीतरी आउटपुट भेटतं. तर ही डेफिनेशन लक्षात ठेवण्यासाठी घर कसं बनवायचं हे लक्षात ठेवा. त्यानंतर मग ही डेफिनेशन तुमच्या लक्षात राहील. टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन, किती काम करावं लागत असेल टोटल इन ब्रिंगिंग चार्जेस म्हणजेच ब्रिक्स इथून इथे, फ्रॉम इन्फिनिटी म्हणजेच जिथे ठेवले आहेत तिथून, टू असेंबल म्हणजे टू कन्स्ट्रक्ट द सिस्टम ऑफ चार्जेस म्हणजेच होम, टू देअर प्रेझेंट लोकेशन जिथे आपल्याला घर बांधायचं आहे तिथे आपण इथल्या विटा घेऊन येतो, इथे घर बांधतो आणि आपलं घर मजबूत बनतं. तर त्यालाच थोडंसं डिझाईन करून वेगळी डेफिनेशन तुम्हाला सांगितली आहे, जेणेकरून लॉंग लाईफ तुमच्या लक्षात राहावी, जास्त पाठ करण्याची गरज पडू नये. तर लक्षात आला असेल तुमच्या, हेच आपल्याला इथे पाहायला भेटलं आहे. टोटल वर्क डन इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. किती असेल? 1/4πε0 क्यू वन क्यू टू डिवाइडेड बाय आर वन टू, 1/4πε0 हेच किती असेल? क्यू वन क्यू टू अपॉन आर वन टू. हे आपण पाहिलं आहे मग पाठीमागे. एवढं काम आपल्याला करावं लागत आहे हे करण्यासाठी. आणि ते काम कशाच्या ह्याच्यामध्ये स्टोअर होत आहे? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच जसं घर बांधल्यानंतर या घराची स्ट्रेंथ तुम्हाला माहीत आहे, कितीही मोठा भूकंप झाला तरी ते घर पडणार नाही. म्हणजेच या घराची ती एनर्जी आहे, स्ट्रेंथ आहे, पॉवर आहे रेजिस्ट करण्याची अगेन्स्ट दिस अर्थक्वेक. त्याचप्रमाणे इथे पण पोटेन्शियल एनर्जी असेल तर ती पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जे काही आपण काम करू ते स्टोअर केलं जाईल या एनर्जीच्या स्वरूपात, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. यापेक्षा जास्त समजावून सांगता येणार नाही. तर नाही समजलं असेल तर विचारा. तर आपण दोन चार्ज कन्सिडर केले. नाऊ वी कॅन जनरलाइज दिस केस. तर पहा, इथे आहे क्यू वन, इथे आहे क्यू टू, इथे आहे क्यू थ्री, इथे आहे क्यू फोर, इथे आहे क्यू एन. तर इथे घर बांधायचं आहे आपल्याला, म्हणजेच हे चार्ज इथे आणायचे आहेत. तर सुरुवातीला पहा, सुरुवातीला हा चार्ज आपण घेऊन आलो. ही पोझिशन पहा कोणती असेल? इन्फिनिटी. आलं लक्षात? इन्फिनिटीवरून हे सर्व चार्ज एका लाईनमध्ये आहेत, पण ते कुठे आहेत? ॲट इन्फिनिटी. हा पण इन्फिनिटीला आहे, हा पण इन्फिनिटीला आहे, हा पण इन्फिनिटी, इन्फिनिटी आणि इन्फिनिटी. वन बाय वन, स्टेप बाय स्टेप, एक एक चार्ज आपण घेऊन येऊया. तर ज्यावेळेस पहिला चार्ज आपण इथे पहा, वर्कडन, मी त्याच्यामुळे होणारं वर्कडन त्याच्याखाली लिहितो. म्हणजे तुम्हाला, तुम्ही सिक्वेन्समध्ये लिहा नोटबुकमध्ये, जसं बोर्डाच्या एक्झाममध्ये लिहायचं आहे तसं.
असे कॉलम बनवू नका। समजण्यासाठी मी कॉलम बनवत आहे, तुम्ही ड्यू टू क्यू वन म्हणा, ड्यू टू क्यू टू, ड्यू टू क्यू थ्री आणि असं सिक्वेन्समध्ये लिहा, एकदम मस्त नोट्स काढल्यासारखं। तर क्यू वन इथे घेऊन आपण आलो, तर क्यू वन इथे घेऊन आल्यानंतर इथे काम करावं लागत असेल फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट ए बरोबर किती असेल लवकर सांगा, कारण इथे ना कुणाची भीती ना टायगर काहीच नाही। जेव्हा आपण पहिला चार्ज घेऊन येतो सिस्टीम बनवण्यासाठी, त्या चार्जची सिस्टीम बनवण्यासाठी, तो सिस्टम बनवण्यासाठी ज्यावेळेस आपण पहिला चार्ज घेऊन येत असतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवा इथे कुणाचीही भीती आपल्याला नसते। त्यावेळेस पहिला चार्ज आणण्यासाठी आपल्याला काम करावं लागत नाही, तर याच्यामुळे आपल्याला काम करावं लागत असेल ते झिरो। म्हणून इथे लिहितो मी इन्फिनिटी टू ए इज इक्वल टू झिरो, इन शॉर्ट क्यू वन मुळे काम क्यू वन आणण्यासाठी आपल्याला काम झिरो करावं लागत आहे। नाउ क्यू टू, क्यू टू घेऊन येण्यासाठी ओवरग्रन असेल इन्फिनिटी टू पॉइंट ए, त्यानंतर याच्यासाठी सांगा इन्फिनिटी टू ए, याच्यासाठी सांगा फ्रॉम इन्फिनिटी टू ए, शेवटचा फ्रॉम इन्फिनिटी टू ए। तर हा चार्ज आता या चार्जसाठी अगोदर कोणीतरी आक्रमण करून ठेवलेला आहे, मग याला याला घाबरावं लागेल, म्हणजेच इथे पोटेन्शियल आता क्रिएट झालं आहे। कुणामुळे? या चार्जमुळे, या चार्जमुळे। तर पहा पहिला चार्ज इथे आला, क्यू वन इथे आला, आता क्यू टू आपण इथे त्याच्या शेजारी आणून ठेवणार आहोत बरोबर इथे। तर या दोघांमधलं डिस्टन्स आपण कन्सिडर करू आर वन टू, तर हा चार्ज इथे पोटेन्शियल क्रिएट करेल की नाही बरोबर, या चार्जमुळे इथे पोटेन्शियल होत असेल की नाही पाठीमागे आपण पाहिलं, तर येस। तर वर्क डन कोणासाठी? क्यू टू साठी। काय असेल? बाय डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल इथे याला ए म्हणा याला बी म्हणा, असंच आपण चेन तयार करू। तर बीला हा क्यू टू घेऊन यायचं आहे, तर लक्षात ठेवा पोटेन्शियल ॲट बी काय असेल? वर्क डन डिस्प्लेस करण्यासाठी कोण? फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट बी डिवायडेड बाय इथे बी करा, इथे सी येईल, इथे डी येईल, इथे ई येईल, सिक्वेन्समध्ये एकाच ठिकाणी आणायचे नाही आहेत, हे समजण्यासाठी असं केलं आहे, पण हे चार्ज असे काही डिस्टन्सवर असतील। तर पहा वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट बी डिवायडेड बाय कोणता चार्ज आपण घेऊन आलो आहोत? क्यू टू। तर इथून वर्क डन काय येईल? फ्रॉम इन्फिनिटी टू बी चार्ज क्यू टू हा इकडे जाईल इन टू व्ही बी। तर मला सांगा व्ही बी ची व्हॅल्यू किती असेल इथे? व्ही बी म्हणजे पोटेन्शियल ॲट बी, पोटेन्शियल ॲट बी कुणामुळे असेल? या चार्जमुळे। या चार्जमुळे इथे पोटेन्शियल किती क्रिएट होईल हे आपल्याला माहीत आहे, किती असतं? वन अपाऊन फोर पाय एप्सिलॉन नॉट, चार्ज किती आहे? क्यू वन डिवायडेड बाय आर वन टू, हे असेल वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू बी सेकंड चार्ज। क्यू टू आतमध्ये घेऊन जा, वन अपाऊन फोर पाय एप्सिलॉन नॉट, इथे येईल क्यू वन क्यू टू डिवायडेड बाय आर वन टू, यालाच मी असं लिहितो ड्यू टू वर्क डन टू डिस्प्लेस क्यू टू इज इक्वल टू वन अपाऊन फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू वन क्यू टू डिवायडेड बाय आर वन टू, हे असेल वर्क डन। पहिलं वर्क डन झिरो आलं आहे, दुसरं एवढं आलं आहे, तर तिसरं पाहता, तिसरा चौथा आणि हा शेवटचा कन्सिडर आपण करणार नाही, कारण तुम्हाला आता हे समजलं असेल काय करत आहे मी। त्यानंतर हा तिसरा चार्ज याच्या शेजारी आपण इथे घेऊन येऊ बरोबर, इथे क्यू थ्री। तर डिस्टन्स आपण कन्सिडर करू, आता या ठिकाणी पहा इथे पोटेन्शियल याला सी म्हणा, तर पोटेन्शियल ॲट पॉइंट सी किती असेल सांगू शकाल कोणी? हे पण आपण सॉल्व केलं आहे पाठीमागे, पोटेन्शियल ॲट पॉइंट सी किती असेल? क्यू वन पण काहीतरी क्रिएट करेल, कारण हा ज्यावेळेस इथे येईल त्यावेळेस याला किती जण दिसतील? क्यू वन पण दिसेल आणि क्यू टू पण दिसेल,
म्हणजे हा पण इथे काहीतरी इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार करत असेल, त्याचप्रमाणे क्यू टू पण काहीतरी इथे पोटेन्शियल तयार करत असेल, म्हणजे क्यू वन मुळे पोटेन्शियल, क्यू टू मुळे पोटेन्शियल, तर ऍट पॉइंट सी टोटल पोटेन्शियल किती असेल, व्ही वन प्लस व्ही टू, यामुळे प्लस यामुळे, म्हणजेच व्ही क्यू वन मुळे व्ही क्यू टू मुळे एवढं पोटेन्शियल इथे असेल. नाउ बाय डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल, व्ही ऍट पॉइंट सी इज इक्वल टू वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट सी डिवाइडेड बाय चार्ज कोणता आहे, क्यू थ्री. तर डब्ल्यू इन्फिनिटी फ्रॉम इन्फिनिटी टू सी इज इक्वल टू क्यू थ्री इंटू हा व्ही सी, तर क्यू थ्री असाच राहील. व्ही सी ची व्हॅल्यू किती आहे पॉइंट सी ला, व्ही क्यू वन प्लस व्ही क्यू टू, याचा अर्थ समजतो ना, पोटेन्शियल ड्यू टू क्यू वन प्लस पोटेन्शियल ड्यू टू क्यू टू, तर हे असेल सिंगल पॉइंट चार्जमुळे तयार होणारं पोटेन्शियल, म्हणजेच तो सिंपल फॉर्म्युला. इथे जागा नाही, मी इकडे लिहितो, इथे फ्रॉम इन्फिनिटी वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट सी इज इक्वल टू क्यू थ्री ब्रॅकेटमध्ये व्ही क्यू वन प्लस व्ही क्यू टू, हे असेल, इट इज व्हेरी सिमिलर टू, इथे एक पॉईंट असेल, याच्यामुळे इथे किती, याच्यामुळे इथे किती, याप्रमाणे क्यू थ्री. तर वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू सी क्यू थ्री, याच्यामुळे किती असेल, वन अपाऊन फोर पाय एप्सिलॉन नॉट, चार्ज कोणता आहे क्यू वन, क्यू वन डिवायडेड बाय, तर इथे आता क्यू वन डिवायडेड बाय डिस्टन्स पाहिजे आपल्याला, क्यू वन मुळे इथे होणारं पोटेन्शियल, तर आपल्याला पाहिजे हे डिस्टन्स. आलं लक्षात, हे डिस्टन्स किती असेल, तर हा पहिला चार्ज आहे, हा तिसरा चार्ज आहे, तर आपण याला कन्सिडर करूया वन थ्री, पहिला आणि तिसरा चार्ज यांच्यामधलं डिस्टन्स आर. तर इथे असेल आर वन थ्री प्लस व्ही क्यू टू, वन अपाऊन फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू, दुसरा चार्ज क्यू टू डिवायडेड बाय, आता क्यू टू मुळे तयार होणारं पोटेन्शियल, इथे आहे क्यू टू, इथे आहे क्यू थ्री, तर या दोघांमधलं डिस्टन्स किती असेल, या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे बी सी, बी सी इज इक्वल टू काय असेल, हा दुसरा चार्ज आहे, हा तिसरा चार्ज आहे, म्हणजेच आर टू थ्री, दुसरा तिसरा यांच्यामधलं डिस्टन्स आर, दॅट इज बी सी, आर टू थ्री. तर याला सॉल्व्ह करा, क्यू टू आतमध्ये घेऊन जा, वन अपाऊन फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू वन क्यू थ्री डिवायडेड बाय आर वन थ्री, पहा इथे वन थ्री वन थ्री मॅच होत आहे लक्षात ठेवण्यासाठी, वन अपाऊन फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू टू हा आतमध्ये येईल क्यू थ्री डिवायडेड बाय आर टू थ्री, पहा टू थ्री टू थ्री वन थ्री वन थ्री, त्याचप्रमाणे इथे पहा वन टू वन टू लक्षात ठेवण्यासाठी. तर हे झालं वर्क डन तिसऱ्या चार्जसाठी, म्हणजेच डब्ल्यू क्यू थ्री बरोबर. असंच तुम्ही चौथा चार्ज आणू शकता, पाचवा आणू शकता, सहावा आणू शकता, काहीही बंधन नाही आहे, आणि ही अशी चैन सुरू राहील. तर आपण आता हे तीन चार्ज सम करूया, म्हणजे टोटल वर्क डन कशासाठी, क्यू वन आणण्यासाठी लागणारं, क्यू टू आणण्यासाठी लागणारं, नंतर क्यू थ्री आणण्यासाठी लागणारं, असेच भरपूर सारे असतील डब्ल्यू क्यू एन शेवटचा चार्ज, तर तो आपण कन्सिडर करणार नाही आहे, एवढं आपल्या सिलेबसनुसार खूप झालं. तर डब्ल्यू क्यू वन वर किती होतं, झिरो, सो झिरो प्लस डब्ल्यू क्यू टू किती आहे, दिसत आहे, वन अपाऊन फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू वन क्यू टू डिवायडेड बाय आर वन टू, हे त्यानंतर क्यू थ्री, क्यू थ्रीला आणण्यासाठी लागणार वर्क डन किती आहे, वन अपाऊन फोर पाय एप्सिलॉन नॉट क्यू वन क्यू थ्री डिवायडेड बाय आर वन थ्री, प्लस हा वन अपाऊन फोर पाय एप्सिलॉन नॉट हे क्यू टू क्यू थ्री डिवायडेड बाय आर टू थ्री. तर पहा, हे असेल टोटल वर्क डन तो सिस्टम बनवण्यासाठी, सिस्टम म्हणजे हा क्यू वन
क्यू टू क्यू थ्री हे चार्ज इन्फिनिटीला आहेत, हे चार्ज पॉइंट ए ला हा आणला, हा पॉइंट बी ला आणला, हा पॉइंट सी ला आणला, म्हणजे इथे काहीतरी एक सिस्टम तयार झाला असेल। हा सिस्टम म्हणजे हा सिस्टम तयार करण्यासाठी हे चार्ज इथून इथे आणून हा सिस्टम तयार करण्यासाठी आपल्याला किती काम करावं लागलं असेल, एवढं काम करावं लागलं असेल। तर एक काम पहा, आता हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा ते पण पहा। एवढं वर्क डन, अगोदर आपण आपला मेन टॉपिक कडे जाऊया। एवढं वर्क डन इथे करावं लागलं असेल डब्ल्यू टी, म्हणजेच या सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी किती असेल कोण सांगू शकतो? कारण आपल्याला माहित आहे जेवढं आपण काम करणार आहोत, जेवढं आपण इथे काम करणार आहोत ते सर्व काम कुठे स्टोअर होणार आहे? पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम, इट इज व्हेरी सिमिलर टू स्ट्रेंथ ऑफ होम। हा सिस्टम तयार झाल्यानंतर या सिस्टमची काहीतरी स्ट्रेंथ असेल की नाही, ती म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ दिस सिस्टम। आपण जे काम करत आहोत ती एनर्जी कुठे ना कुठे सेव्ह झाली पाहिजे की नाही असं तुम्हाला वाटतंय की नाही? तर बरोबर आहे, जसा आपण अभ्यास करतो तो आपल्या डोक्यामध्ये सेव्ह झाला पाहिजे, त्याचप्रमाणे ते जे काम केलं आहे ते काम पण सेव्ह झालं पाहिजे। ती पोटेन्शियल एनर्जी कुठेतरी असली पाहिजे, ती एनर्जी जी आपण इथे काम करण्यासाठी वापरली आहे ती एनर्जी कुठेतरी असली पाहिजे की नाही? तर येस, तर ती कुठे असेल? इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी ऑफ दिस सिस्टम। जो सिस्टम आपण बनवला आहे, जो सिस्टम आपण चार्ज पासून बनवला आहे, त्या सिस्टममध्ये ही एनर्जी स्टोअर केली जाते इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी। म्हणूनच आपण हे इक्वेशन असं लिहू शकतो, पोटेन्शियल एनर्जी ऑफ दिस थ्री सिस्टम, थ्री चार्ज सिस्टम, वन अपॉन फोर पा एप्सिलॉन नॉट। तर पा हे कॉमन आहे, हे कॉमन आहे, हे कॉमन आहे, सेम आहे, तर तो कॉमन घेतो। क्यू वन क्यू टू इथला डिवाइडेड बाय आर वन टू, प्लस क्यू वन क्यू थ्री डिवाइडेड बाय आर वन थ्री, शेवटचा क्यू टू क्यू थ्री डिवाइडेड बाय आर टू थ्री। सिंपल आहे, म्हणजेच या सिस्टमची जर आपण इन्फिनिटीवरून तीन चार्ज आणले, किती? इन्फिनिटीवरून आपण जर थ्री चार्जेस घेऊन आलो तर या सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी किती असेल? एवढी, म्हणजेच एवढं काम आपल्याला करावं लागलं असेल, जेवढं काम करावं लागलं असेल तेवढीच एनर्जी या सिस्टमची असेल। बरोबर, जसं आपण घर बांधू तसंच ते घर दिसेल। जर कमी काम केलेलं असेल तर कमी मार्क्स पडतील, जास्त काम केलेलं असेल तर जास्त मार्क पडतील, तसं। तर पोटेन्शियल एनर्जी या सिस्टमची तुम्हाला माहीत झाली, पण इथे चार्ज किती आहेत? एक क्यू वन, बी क्यू टू, सी क्यू थ्री। जर असेच भरपूर सारे चार्ज असतील तर काय करायचं? तर इथे पहा, हा चार्ज क्यू वन, हा चार्ज क्यू टू, हा चार्ज क्यू थ्री। तर पहा हे असेल आपलं होम। तर किती जोड्या तयार होतात? या दोघांची एक जोडी वन, या दोघांची एक जोडी टू, या दोघांची एक जोडी तीन। तर किती जोड्या तयार झाल्या आहेत? वन टू थ्री, म्हणजेच पेयर, पेयर मोजायच्या, पेयर किती झाल्या? थ्री। तर इथे थ्री टर्म्स असल्या पाहिजे, वन टू थ्री। हा तर कॉमनच असेल, याचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये। तुम्हाला फक्त जेवढे चार्ज असतील, जेवढे चार्ज असतील तेवढ्या चार्जच्या पेयर्स किती तयार होतात हे पाहायचं आहे। जर आपण इन्फिनिटीवरून चार चार्ज आणले, क्यू वन क्यू टू क्यू थ्री क्यू फोर, क्यू वन इथे आणून ठेवला, क्यू टू इथे आणून ठेवला, क्यू थ्री इथे आणून ठेवला, क्यू फोर इथे आणून ठेवला, तर इथे पेयर किती तयार होतील कोण सांगू शकतं? पहा, या दोघांची एक, या दोघांची एक, या दोघांची एक, तीन झाल्या, या दोघांची एक, चार झाल्या। नंतर डायगोनल पहा, वन आणि थ्रीची एक पेयर तयार होऊ शकते, म्हणजेच ही पाचवी। त्यानंतर दुसरा आणि चौथा पहा, दुसरा आणि चौथा यांची एक पेयर तयार होऊ शकते, म्हणजे इथे या ब्रॅकेटमध्ये किती टर्म्स आल्या पाहिजे स्क्वेअरसाठी? क्यू वन क्यू टू एक, त्याच्यानंतर क्यू टू आणि थ्री, त्यानंतर क्यू वन टू झाली, वन थ्री झाली, त्यानंतर अगोदर असं कन्सिडर करा, वनमुळे होणाऱ्या क्यू वन क्यू टू, त्यानंतर क्यू वन क्यू थ्री, त्याच्यानंतर क्यू वन क्यू फोर, बरोबर,
या Q1च्या संपर्कामध्ये किती आहेत, 1 2 3, तीन पेयर इथं झाले. त्यानंतर 2 कडे या, Q2च्या संपर्कात असलेले म्हणजेच 3 1. त्यानंतर इकडे Q2 Q4 अजून कोणी आहे, हा एक आहे पण तो आपण कन्सिडर केला आहे, तर इथे आल्या 2 बरोबर. त्यानंतर इथे या Q3, Q3च्या संपर्कात हा आहे पण कन्सिडर केला आहे, Q3 Q1ला अटॅच आहे पण कन्सिडर केला आहे, Q3 Q4 बरोबर, म्हणजे इथे एकच तयार झाली बरोबर. तर 3 + 2 + 1 किती आल्या, 6, म्हणजे 6 पेयर्स इथे तयार होत असतील. म्हणजे तुम्हाला इथे आणि त्या दोघांमधलं डिस्टन्सनी डिवाइड करायचं, प्रत्येकाला त्यांची सम करायची, तुम्हाला भेटेल पोटेन्शियल एनर्जी ऑफ, म्हणजे स्क्वेअर बनवण्यासाठी, स्क्वेअर बनवण्यासाठी तुम्हाला किती एनर्जी, किती वर्कडन करावं लागेल हे तुम्हाला काढता येईल, आणि ते झालेलं वर्कडन म्हणजेच या सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी. Q1 आणण्यासाठी काहीतरी काम करावं लागेल, Q2 आणण्यासाठी काहीतरी काम करावं लागेल, Q3 इथे आणण्यासाठी काहीतरी काम करावं लागेल, Q4 आणण्यासाठी काहीतरी काम करावं लागत असेल. या चौघांची बेरीज करायची, 1 2 W3 W4 इज इक्वल टू भेटेल टोटल वर्क डन बरोबर, आणि हेच स्टोर होईल पोटेन्शियल एनर्जी ऑफ दिस स्क्वेअर. या चार चार्ज पासून जो सिस्टम तयार होईल त्या सिस्टमची एनर्जी किती असेल, दिस एनर्जी. आलं लक्षात? तर पेयर कशा फाइंड करायच्या याचा शॉर्टकट पहा. तर पहा, तुमच्याकडे भरपूर सारे चार्ज असतील म्हणजेच एन नंबर ऑफ चार्ज असतील. इथे आपल्याकडे किती आपण कन्सिडर केले, मॅक्सिमम 4, 4 पेक्षा जास्त असतील 5 6 100, तर काय करणार तुम्ही, म्हणजेच एन नंबर ऑफ चार्जेस. तर तुम्ही काय करायचं, एन ब्रॅकेटमध्ये लिहा, एन मायनस 1 डिवायडेड बाय 2 करा, याला इथे लिहा पेयर्स. हे तुम्ही मॅथेमॅटिक्समध्ये शिकाल, एन सी आर कॉम्बिनेशन परम्युटेशनमध्ये तुम्हाला हे येईल. ज्यांना हे जमतं त्यांच्यासाठी हाच तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता, किंवा हा हे कसं सोडवाल तुम्ही, एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय आर, नंतर एन मायनस एन फॅक्टोरियल, त्याच्यानंतर आर फॅक्टोरियल, एन मायनस आर फॅक्टोरियल. तर एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा एवढं लक्षात ठेवा, जेवढे चार्ज आहेत तो नंबर ब्रॅकेटमध्ये तो मायनस 1 डिवायडेड बाय 2. तर इथे पहा, आता हे चार्ज हा फॉर्म्युला इथे अप्लाय करून पहा, 3 चार्ज असतील तर 1 2 3, म्हणजेच एनची व्हॅल्यू 3, इथे 3 ठेवा, मायनस 1 डिवायडेड बाय 2 करा, तर 3 3 मायनस 1 3 मायनस 1 2 3 इंटू 2 डिवायडेड बाय 2 2 2 कॅन्सल 3, म्हणजेच किती पेयर्स आल्या, जर चार्ज 3 असतील तर पेयर किती आल्या, 3. तर इथे पहा 1 2 3 बरोबर. नाऊ अप्लाय दिस फॉर्म्युला फॉर 4 चार्जेस, म्हणजेच एन इज इक्वल टू 4 असेल तर, म्हणजेच 4 ब्रॅकेटमध्ये 4 मायनस 1 डिवायडेड बाय 2 किती येईल, 4 मधून 1 3 3 चौक 12 12 डिवायडेड बाय 2 किती येईल, 6, 6 पेयर्स फाइंड केल्या, 6 पेयर्स अँड सो ऑन. अशा प्रकारे तुम्ही हे झालं, तर समजा दोनच एनची व्हॅल्यू 2 आहे असं कन्सिडर करा, एनची व्हॅल्यू 2 आहे, तर काय होईल, 2 2 मायनस 1 डिवायडेड बाय 2 2 मायनस 1 1 1 इंटू 2 2 2 2 कॅन्सल किती येईल, 1. तर दोनच चार्ज असतील Q1 Q2, तर यांच्या पेयर किती तयार होतील, 1, जे आपण या फॉर्म्युल्याने फाइंड करू शकतो. दिस इज नंबर ऑफ पेयर्स इज इक्वल टू एन एन मायनस 1 डिवायडेड बाय 2 किंवा एन सी आर, एन सी आर परमुटेशन कॉम्बिनेशन या टॉपिकमध्ये तुम्ही हे शिकाल, हाऊ टू फाइंड दिस. लास्ट बट नॉट लिस्ट, तर पहा, पोटेन्शियल एनर्जी यू ऑफ सिस्टम इज इक्वल टू 1/4πε0, कॉन्स्टंट आहे, कॉमन आहे, कॉमन घेऊ शकतो आपण, हा सेम असल्यामुळे.
ब्रैकेट मध्ये तुम्ही लिहा समेशन ऑफ ऑल पीयर्स क्यू वन क्यू आय जे डिस्टन्स आय जे पा आय जे इथं क्यू वन क्यू टू असेल तर डिवाइड कोण होता आर वन टू बरोबर आय जे आर आय जे आय ची व्हॅल्यू इथे लिहा ऑल पीयर्स जेवढ्या पीयर्स पॉसिबल होतात तेवढ्या ऑल पीयर्स जनरल केस म्हणजे कितीही चार्ज तुमच्याकडे असू द्या तेवढ्या पीयर्स बनवा तुम्हाला भेटेल पोटेन्शियल एनर्जी ऑफ दिस पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम पण हे चार्ज कुठून आणले आहेत फ्रॉम इन्फिनिटी इथून इथे आणण्यासाठी वर्डन करावं लागेल ते वर्डन पोटेन्शियल एनर्जीमध्ये स्टोर होईल बस नाऊ सी हियर एक छोटीशी कन्सेप्ट आहे जे आतापर्यंत आपण डिस्कस केलं तेच आहे वेगळं काही नाही फक्त इमॅजिन करावं लागेल तुम्हाला बस एवढाच डिफरन्स आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल चार्ज इन एक्सटर्नल फील्ड म्हणजे आतापर्यंत आपण काय डिस्कस करत होतो एक इन्फिनिटीला चार्ज आहे तो इथून इथे घेऊन आलो पॉईंट एला इथे एक चार्ज असेल हा चार्ज इथे पोटेन्शियल क्रिएट करत असेल व्ही ए ॲट पॉईंट एला आणि आपण वर डन फ्रॉम इन्फिनिटी टू ए ही सिच्युएशन पण या सिच्युएशनमध्ये पहा हा चार्ज आपल्याला माहीत होता या चार्जमुळे इथे पोटेन्शियल क्रिएट होतं हे पण आपल्याला माहीत होतं पण या केसमध्ये हीच सिच्युएशन इथे आहे डिफरन्स काय आहे हा जो चार्ज आहे म्हणजेच सोर्स ऑफ पोटेन्शियल या पॉईंटला जे पोटेन्शियल क्रिएट होत आहे प्रोड्यूस होत आहे म्हणजे इथे ज्याच्यामुळे प्रोड्यूस होणार आहे तो चार्ज आपल्याला कुठे आहे हे माहीत नाही आहे म्हणजे त्याचं लोकेशन आपल्याला माहीत नाही आहे म्हणजेच स्पेसिफिक त्याचं लोकेशन इथे आपण कन्सिडर केलं आर डिस्टन्स पण हा आपल्याला माहीत नाही आहे पण आपल्याला एवढं माहीत आहे की एक्स्टर्नल फील्ड अवेलेबल आहे एक्स्टर्नल फील्ड ई आणि करस्पॉन्डिंग पोटेन्शियल व्ही इथे अवेलेबल आहे नियरबाय एरियामध्ये बट याच्यासारखी सिच्युएशन नाही आहे तो चेंज होऊ शकतो पॉईंट टू पॉईंट तुम्हाला फक्त या टॉपिकमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे बाकी काहीही चेंज करायचा नाही आहे इथे फक्त एक व्हॅल्यू तुम्हाला ॲड करायची आहे आणि तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी असंही कन्सिडर करू शकता की हा चार्ज म्हणजेच इथे असणारं हा चार्ज इथे पोटेन्शियल क्रिएट करत असेल प्रोड्यूस करत असेल फक्त हा तुम्हाला दिसणार नाही आणि हा दिसणार नाही तर हा दिसेल कुठे या वर्डमध्ये रेड कलरमध्ये एक्स्टर्नल फील्ड असा वर्ड असेल एक्स्टर्नल फील्ड असा वर्ड असेल आतापर्यंत आपण हा इथे दाखवत होतो कारण हा तिथे आपण बोलत होतो की याच्यामुळे इथे पोटेन्शियल क्रिएट होत आहे पण आता ज्याच्यामुळे इथे पोटेन्शियल क्रिएट होत आहे तो आपल्याला दिसत नाही तो दिसणार कसा या वर्डच्या स्वरूपात एक्स्टर्नल फील्ड असं म्हणलं जाईल एक्स्टर्नल फील्ड असं म्हणलं जाईल बाकी काही चेंज करायचा नाही आहे तर पहा मग इथे हा चार्ज इन्फिनिटीवरून इथे घेऊन यायचा आहे सिंगल चार्ज एकच चार्ज आपल्याला घेऊन यायचा आहे इथून इथे पॉईंट एला तर पोटेन्शियल ॲट पॉईंट ए कसं असतं वर डन फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट ए चार्ज समजा क्यू वन आहे डिवायडेड बाय क्यू वन तर वर डन फ्रॉम इन्फिनिटी टू ए क्यू वन इंटू व्ही ए आणि व्ही ए काय आहे एक्स्टर्नल फील्डमुळे तयार झालेलं पोटेन्शियल हे आपल्याला आता इथे माहीत नाही आहे तर हे डिपेंड करेल सिच्युएशननुसार प्रॉब्लेमनुसार तर याच्यावर एक प्रॉब्लेम आपण घेऊया तुम्हाला जास्त क्लिअर होऊन जाईल अदरवाईज पहा हा फॉर्म्युला इथे पहा आपण याच्या अगोदर पण डिस्कस केलं इथे जर चार्ज नसेल तर वर्डन काय असतं झिरो पण इथे चार्ज मी दाखवला आहे का नाही पण तो आहे एक्स्टर्नल फील्ड इथे एक्स्टर्नल फील्ड आहे म्हणून आपण हे वर्डन झिरो करू शकत नाही त्यामुळे ड्यू टू पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल चार्ज इन एक्स्टर्नल फील्ड इज सिमिलरली डब्ल्यू इज इक्वल टू क्यू व्ही हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे तेच आन्सर इथे आला आहे बाकी काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे नाउ कम हियर पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस टू चार्ज दोन चार्ज आहेत आता क्यू वन इथे आहे क्यू टू इन्फिनिटीला आहेत बरोबर हा चार्ज आपण इथे घेऊन या व्ही एला आलोत तर इथे पोटेन्शियल इथे शेजारी पहा ना टायगर ना कोणी तर आपण काय करतो वर डन इथून इथे येत असताना फ्रॉम इन्फिनिटी
टू पॉइंट ए काय करतो जीरो, जर इथे टायगर नसेल तर आपण ओवरडन जीरो घेतो, पण इथे टायगर आपल्याला दिसत नाहीये, तो टायगर हिडन आहे, एक्सटर्नल फील्ड हा वर्ड यूज केला आहे, इथे कुठेतरी तो आहे आपल्याला माहित नाहीये, म्हणून आपण हे ओवरडन जे पाठीमागे झिरो घेतलं ते जिथे एक्सटर्नल फील्ड असा वर्ड असेल तिथे झिरो घेऊ शकणार नाही, कारण तो इथे असू शकतो, इथे असू शकतो, इथे असू शकतो, लपून बसलेला आहे, त्याच्यामुळे इथे काही ना काही इफेक्ट होत असेल। त्यामुळे पोटेन्शियल ऍट पॉइंट ए इज इक्वल टू इन्फिनिटी टू ए डिवाइडेड बाय क्यू वन, आणि डब्ल्यू फ्रॉम इन्फिनिटी टू ए इज इक्वल टू क्यू वन व्ही ए। आलं लक्षात? त्यानंतर नंबर वन दुसरा चार्ज घेऊन या, दुसरा चार्ज आपण इथे घेऊन आलो, दोघातला डिस्टन्स हा क्यू वन, इथून इथे घेऊन आलो क्यू टू, तर या दोघांमधला डिस्टन्स कसा असेल लिहायला शिकले वन टू। तर आता हा चार्ज इथे आला आहे, म्हणजे हा चार्ज इथे आला तर याचं वर्डन काय असेल, फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट बी कन्सिडर करू आपण, तर वर्डन फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट बी कसा असेल, सेम किंवा डेफिनेशन वापरा व्ही ऍट पॉइंट बी कसा असेल, वर्डन फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट बी डिवाइडेड बाय क्यू टू, कारण आपण क्यू टू घेऊन येत आहोत, तर वर्डन इन्फिनिटी टू बी इज इक्वल टू क्यू टू व्ही बी, तर क्यू टू आपल्याला माहित आहे व्ही बी ची व्हॅल्यू फाईंड करायची आहे, तर व्ही बी ची व्हॅल्यू काय येईल या पॉइंटला, व्ही बी कोण सांगेल इथे व्ही बी काय असेल, व्ही बी काय असेल लवकर सांगा, या क्यू वन मुळे होणार व्ही क्यू वन, हा पण इथे काहीतरी पोटेन्शियल क्रिएट करेल, आणि हा लपलेला त्याचं पोटेन्शियल व्ही, आपण त्याला व्ही कन्सिडर करूया, व्ही ॲट ए, व्ही ए कन्सिडर केला आहे, व्ही ॲट ए किंवा आर, असं आर बार घ्या, हे डिस्टन्स आपल्याला माहीत नाही, म्हणजेच प्लस व्ही ए आर बार, हे लपलेला जो आहे चार्ज जे फील्ड आहे त्याच्यामुळे होणार, म्हणजेच इथलं पोटेन्शियल ॲट पॉइंट बी, व्ही बीची व्हॅल्यू काय असेल, एक्स्टर्नल फील्डमुळे होणारं पोटेन्शियल दॅट इज व्ही बी, व्ही ॲट बी ॲट डिस्टन्स आर माहीत नाही, परत क्यू वन मुळे होणारं व्ही क्यू वन, आणि हे तुम्हाला माहीत आहे, परत हे लिहित बसण्याची गरज नाही आहे। तर वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू बी काय येईल तुमचं, हे क्यू टू ब्रॅकेटमध्ये असेल व्ही पोटेन्शियल ॲट बी ड्यू टू दिस हिडन प्लस पोटेन्शियल ड्यू टू क्यू वन, दिस इज वर्क डन इन एक्स्टर्नल फील्ड। काय समजलं नसेल तर विचारा, अभ्यास करत रहा, पुढे जात रहा, ऑल दी बेस्ट, थँक्यू।